आज जो भारतीय जनता पार्टीचे हेगडे यांनी भाजपला जो घरचा ऐर दिलेला आहे की केंद्र सरकारने जो 40,000 कोटीचा निधी या महाराष्ट्र राज्यासाठी शेतकऱ्यासाठी जो निधी उपलब्ध केला होता तो देवेंद्र फडणवीस यांनी तो केंद्राकडे वर्ग केलेला आहे, यातून महाराष्ट्रातील जनतेचा आणि खास करून शेतकऱ्याचा या ठिकाणी फार मोठा अपमान झालेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये जिकडे पासाल तिकडे ओला दुष्काळ आहे, शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत दयनीय असताना शेतकऱ्यांना मोठी मोठी भरीव मदत करण्याचं काम राज्य शासनाचं आहे, केंद्र शासनाचं आहे, आणि हे काम करत असताना असा निधी जर वापस जात असेल तर याला निश्चित भारतीय जनता पार्टी ही जबाबदार आहे। त्यांनी आपली नैतिकता स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा ही खालील सर्व शेतकरी वर्गाची मागणी आहे।